मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीत मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. संभाजीराजे दिल्लीत मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट सुद्धा घेणार आहेत. आताची ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीत मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे आणि संभाजीराजे छत्रपती आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि संभाजीराजे दिल्लीत मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट सुद्धा ते घेणार आहेत. आताची ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. तर शिवाजी काय आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या जोडले गेले आहेत. शिवाजी, संभाजीराजे छत्रपती आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत, काय अधिकची माहिती समोर येते? मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर राज्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे की एकतर ओबीसी किंवा एसीबीसी असे दोन पर्याय करून दिले जातील. पुन्हा महाराष्ट्र मराठा समाजा संदर्भातला जर अहवाल दिला तो केंद्राकडे जाणार आहे. थोडक्यात म्हणजे राज्य केंद्रीय राज्य मागासवर्ग आयोगाकडे. त्याच्या सुदैवाने त्याचे जे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर हे देखील मराठमोळे आहेत, मराठी आहेत, माजी खासदार राहिले आहेत भाजपचे. आणि या सगळ्या कायदेशीर प्रोसेसमध्ये नक्की कुठे कुठे अडचणी निर्माण होऊ शकतात, मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण द्यायचं ठरलं तर काय बाबी समोर येऊ शकतात, जर राज्यामध्ये एसीबीसी मधून आरक्षण दिलं ते केंद्रामध्ये कोणत्या वर्गात मोडलं जाईल. आपण जर पाहिलं तर एनटी मध्ये जे सर्व आरक्षण आहे ते केंद्रात आल्यानंतर ओबीसी मध्ये वर्ग होतात, त्या पद्धतीने एसीबीसीचं पुढे काय होईल जर दिलं गेलं तर कायदेशीर बाबी ज्या आहेत राज्य सरकारने जर पुन्हा एकदा अशा पद्धतीने अहवाल केंद्र सरकारला पाठवला तर काय नक्की बाबी समोर येऊ शकतात. आणि मध्यंतरी ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारने जेव्हा ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं होतं तेव्हा त्यांच्याकडे घेतले होते. पुन्हा राज्य केंद्र सरकारने त्यामध्ये आता बदल करून ते पुन्हा राज्य सरकारकडे दिले आहेत. मात्र तरी शिवाजी या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.